हल्ल्याचे सूत्रधार कोण आहे हे तर चौकशीचा विषय आहे, पण ज्या पद्धतीचा हल्ला पवारसाहेबांच्या कुटुंबावर झाला त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. कारण त्यावेळेस सुप्रियाताई पुढं नसत्या आल्या तर घरात 100% दुर्घटना घडली होती. मी जी चित्र लाईव्ह टीव्हीवर पाहताना अंगावर काटा उभा राहिला होता की अशा एखाद्या नेत्याच्यावर एवढा म्हणजे भ्याड पद्धतीचा हल्ला एखाद्याच्या कुटुंबावर होतो आहे. आणि त्या हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीचा खासदार माढा लोकसभेच्या वतीने जाहीर निषेध करतो. समाजामध्ये काम करताना मतभेद असतात, काही कामं आज होतात काही कामं होत नाहीत, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की एखाद्या गोष्टीसाठी चिघळल्यानंतर एखाद्याच्या कुटुंबावर हल्ला करणे. तुम्हाला लोकशाही पद्धतीत न्यायालय आहेत, पर्याय आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, अनेक पर्याय आहेत की बाबा जर तुम्हाला निषेध करायचे असेल तर तुम्ही काळे झेंडे दाखवू शकता, अन्य काही त्याला मार्ग लोकशाही पद्धतीने दिलेले आहेत. पवारसाहेबांच्या कुटुंबावर ज्या दिवशी सुप्रियाताईंनी जर व्यवस्थित ते सावरलं नसतं तर निश्चितपणे फार मोठी दुर्घटना घडली असती. आणि पवारसाहेब किती जरी आम्ही त्यांचे एक राजकीय विरोधात असलो तर ते महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांचा आदर महाराष्ट्राचे नेते म्हणून 100% आम्हाला आहे. पण सदावर्ते यांनी ह्या जमावाला उचवलं आणि त्यानंतर हे सगळं झालं, यांच्या मागे कोण असेल असं तुम्हाला वाटतं? याच्या मागे निश्चितपणे काहीतरी षडयंत्र आहे की पवारसाहेबांच्या कुटुंबावर हल्ला कर लोकांना उचकून देणे. पण ते आज सांगणं कठीण आहे की सदावर्ते आहेत की काय हे चौकशीतनं समोर आल्याशिवाय आपण बोलू नये, कारण अशा प्रकारचे आरोप होत असतात पण त्यातनं पडद्यामागनं कोण बाहेर येते हे नक्की पोलिसांच्या महत्वाचं. पण हे भाजपचं षडयंत्र असलं पाहिजे. नागपूरमधून फोन सदावर्तेंना गेले होते असं बोललं जातंय. तुम्ही भाजपचे खासदार आहात, भाजपचं जर षडयंत्र निघालं तर रणजित सिंह नाईक निंबाळकर राजीनामा देईल. त्यामध्ये फडणवीस साहेबांचा कोणाचा हात निघाला अशा पद्धतीने तर मी निश्चितपणे राजीनामा देईन. कारण मला माझ्यापेक्षा जास्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर भाजपच्या संस्कृती मला खात्री आहे.